सध्याची परिस्थिती विदारक आहे. कोरोना रुग्ण इतके वाढलेत की त्यांना बेड मिळणं कठीण झालं आहे. याच परिस्थितीचा आढावा घेऊन तसेच कोरोना रुग्णांची हेळसांड थांबावी यासाठी मावळा ग्रुप कोल्हापूरतर्फे शहाजीराजे कोविड सेंटरची उभारणी दसरा चौकातील यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये 11 ऑक्सिजन बेड असून 40 बेड नॉन ऑक्सिजनचे आहेत. मावळा ग्रुप कोल्हापूरने कोल्हापुरातील कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी हा खारीचा वाटा उचलला आहे. 2020-21 या कोरोना महामारीच्या काळात अक्षरशः अनेक लोकांच्या आयुष्यात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक घरांचा आधार गेला आहे. लोकांचे व्यवसाय ठप्प झाले, नोकऱ्या गेल्या. अशा कोरोना झाला तर औषध उपचार सोडाच अन्नपाणी मिळणंही अवघड आहे. अशा काळात एकमेकांना मदत करणं, एकमेकांच्या कुटुंबांना आधार देणं हेच महत्वाचं मानलं जातं. कोल्हापुरात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आजही बेडसाठी नातेवाईकांची कसरत सुरूच आहे. मावळा ग्रुप कोल्हापूरतर्फे शहाजीराजे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये 11 ऑक्सिजन बेड्स व 40 नॉन ऑक्सिजन बेड्स आहेत. या उपक्रमाला मानसिंग बोंद्रे फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी मावळा ग्रुप कोल्हापूरचे उमेश पोवार, ओमकार नलबडे, युवराज चव्हाण, अजिंक्य नलबडे उपस्थित होते. हे काम करत असताना त्यांचं तसंच मानसिंग बोंद्रे दादा यांचं मोठं सहकार्य लाभलं आणि हे कोविड सेंटर उभा केलं. याचा उद्देश असा होता की लोकांची लाख आणि 1.25 लाख 2 लाखाची बिलं जी होत आहेत ती कमीत कमी, जसं आज ऑक्सिजन असू दे किंवा बायोकचरा असू दे किंवा स्टाफचा पगार असू दे, इतकंच मिनिमम चार्जेस घेऊन, जेवण वगैरे फ्री देणार आहे आम्ही, इतकंच थोडे चार्जेस घेऊन कमीत कमी याच्यात हे रुग्ण बरे व्हावेत आणि लवकरात लवकर ही महामारी संपावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी आम्ही आत्ता सगळे मावळा एकत्र येऊन काम करत आहे. हे कोविड सेंटर उद्यापासून आम्ही सुरू करत आहे. बेडची संख्या ऑक्सिजनचे 11 बेड आहेत आणि नॉन ओटूचे बेड 30 आहेत. आणि तसं आमचं 60 बेडचं नियोजन आहे. फक्त आम्ही ते आता जसं टप्प्यावेळेस आम्ही ते चालू करणार आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.